नमस्कार, स्वागत है तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकोनट चिकन ग्रेव्ही, त्यासाठी बघत रहा अर्चनाज रसोई। आता आपण करायला सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे सगळ्यात प्रथम आपण गॅस चालू करूया, त्यात आपण 2 चमचे तेल घेतोय, कारण हा रस्सा आहे। त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर ह्याला फोडणीला घालणार आहोत। इथे आपण वाटण घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये घेतलं आहे कोथिंबीर, टॉमॅटो आणि कांदा, ते घालतो आहे आपण। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट आहे 1 टेबलस्पून, मीठ चवीप्रमाणे 1 चमचा मिक्स मसाला, आणि नारळाचं दूध घेतो आहे आपण। इकडे साधारण 1 वाटी आणि घट्ट दूध आहे आपलं घेतलं आहे, आणि त्यात आपण हे चिकन घेतलं ते घालणार आहोत। साधारण 1/2 किलो चिकन आहे, आणि हे सगळं मिक्स करायचं आहे, आणि 1-10 मिनिटं ह्याला होऊन द्यायचं आहे व्यवस्थित। आणि पूर्ण अशी पातळ ग्रेव्ही पण नाही करायची आणि घट्ट पण नाही करायची, अशीच राहिली पाहिजे ती। ह्याला उकळून देऊ आपण, 1-10 मिनिटं आपल्याला वाट बघायची। झाकण देऊया आपण, बघूया कोकोनट चिकन ग्रेव्ही झाली आहे का। झाली आहे, गॅस बंद करूया। आणि जर तुम्हाला असं वाटलं की जास्त घट्ट आहे, एवढा हा रस्सा सफिशियंट आहे, पण तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घातलं तरीही चालणार आहे। आता आपला आवडीचा विषय, आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच्यावर मस्तपैकी थोडीशीच कोथिंबीर, गरमागरम चिकनची आपली कोकोनट ग्रेव्ही तयार आहे। तुम्ही कशाबरोबर खाणार आहे, वाफे भरलेला भात किंवा असा माइल्ड पुलाव तुम्ही केला तरीही चालेल। तुम्ही काय करताय, सबस्क्राईब करतायत कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। अशाच काही छान छान पटकन होणाऱ्या रेसिपीज असतील तर लवकरात लवकर फीडबॅक द्या, आणि बघत राहा अर्चनाज रसोई।